बारसू रिफायनरी संदर्भात आता तिथल्या स्थानिकांनी उपोषणाचं अस्त्र उगारलेलं आहे. 700 अधिक जण या उपोषणाला बसलेले आहेत, त्यामुळे बारसू विरोधातल्या आंदोलनाला आता आणखी धार मिळणार आहे. खरं तर गेल्या आठवड्यात इथं मोठी कारवाई करण्यात आली होती आणि त्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होती. मात्र त्यानंतर आता गोवळ गावातल्या नवलाई मंदिरात हे उपोषण सुरू करण्यात आलंय. अटक आंदोलकांची तात्काळ मुक्तता करण्याच्या मुख्य मागणीसाठी, तसंच माती परीक्षण थांबवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे आणि या सगळ्या मागण्यांवर आंदोलक ठाम आहेत. बारसू रिफायनरीला विरोध करण्यासाठी खरं तर स्थानिकांचं इथं आंदोलन सुरू आहे आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आता उपोषणाचं अस्त्र उगारण्यात आलेलं आहे. माती परीक्षण थांबवण्यावर आंदोलक ठाम आहेत आणि त्याच मागणीसाठी आता लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. 700 अधिक आंदोलक या उपोषणात सहभागी झालेले आहेत. गोवळ गावातल्या नवलाई मंदिरात हे उपोषण सुरू झालेले आहे. सोबतच या आंदोलनात काही आंदोलकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची सुटका करावी अशी मागणी देखील स्थानिकांनी केली आहे. प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे, आम्ही दाखवू शकतो की आम्ही इथले स्थानिक लोक आहोत, पण त्यांना आमचं आंदोलन चिरडायचंच आहे. आंदोलन चिरडून त्यांना एक स्पष्ट करतायत की यांच्याकडे विरोधक नाहीत, पण मी म्हणतो इथे जरी आमच्याकडे नेतृत्व नसलं, कुठचं राजकीय पाठबळ नसलं, तरी सुद्धा लोक आपल्या मनाने आंदोलनात उतरतायत. तिकडे मला वाटतं अमानुष लाठीचार्ज होतो, धुराच्या नळकांड्या फोडल्या जातात, तरी सुद्धा आमचं आंदोलन कमी होत नाही. याचं कारण त्यांना कोकण वाचवायचं आहे म्हणून हे आंदोलन चालू आहे. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी रिफायनरी विरोधक जे संख्येने जमलेले आहे, आज अमोल बोळे यांना सोडण्यात यावं याकरिता लक्षणीय उपोषणाला सुरुवात झाली. एकीकडे समर्थन सुद्धा पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. न्यूज टॅक महाराष्ट्रासाठी राहुल वर्दे, रत्नागिरी.